नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा गालंडे, कंपनी प्रतिनिधी नामदेव माझे ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज आपण कर्जत तालुक्यातील होलेवाडी या गावी आलेलो आहे. होलेवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री भारत होले यांनी नामदेव माझी कंपनीची मिरची शकीरा हा वाण केलेला आहे. तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांना आपला शकीरा हा वाण कसा वाटला आहे. तर आपल्यासोबत आहे आपले कंपनीचे डिस्ट्रीब्युटर श्री स्वप्नील शेठ, कृषी भरारी हायटेक नर्सरी व राजगड ॲग्रो सर्व्हिसेस. तर मी त्यांना विनंती करतो की आपण वैयक्तिक शेतकऱ्यांचा अभिप्राय घ्यावा. ही जे तुम्ही पिकं लावली होती मिरची आणि दुसरं, दोन पिकं केली होती ना? हो, करताना कलिंगड आणि मिरचीचे दोन्ही संघट लागवड केली. मिरची आणि कलिंगड दोन्ही सोबत लावलं होतं. मिरची अगोदर लावली आणि मिरची शकीरा, शकीरा कलिंगड, कलिंगड आपलं आणि दुसरा एक शेजारी एक वाण लावला. त्याच्यामध्ये क्लिअरली सांगा शेतकऱ्यांना, बाकीचे काय फरक तुम्हाला तुमच्या भाषेत सांगा की काय तुम्हाला याच्यात काय वाटलं आणि दुसऱ्या वाणामध्ये काय वाटलं, तुम्हाला कसा फायदा देणार आहे, तोटा काय देणार आहे, फायदा काय देणार आहे, दोन्ही पण सांगा. मला ह्याच्यातून असं एक अनुभव आला की ही शेकिरा नामदेव माझी शेकिरा मिरची आहे वाण, त्याच्या उत्पन्नात आणि दुसऱ्या वाणाच्या उत्पन्नात फरक आहे. फरक आहे काय फरक आहे नेमका? फरक असा आहे की ही मिरची हिरवीगार आणि 7 ते 8 इंच लांब आहे आणि दुसरा वाण आहे 14-15 सेंटीमीटर. तुम्ही वाळवली का मिरची किंवा काय केलं का? बाजारामध्ये तिला उठाव आहे का की बाबा नुसतीच लांब आहे तिकट आहे तुम्ही म्हणताय, सॉरी लांब आहे म्हणताय, काळे म्हणताय, पण बाजारामध्ये हिला मागणी आहे का? उत्पन्न जास्त निघते म्हणजे मागणी पण पाहिजे ना ह्या मिरचीच्या तुलनेत. जी 4 सेगमेंट आहे शेजारी आणि ही शेकिरा आहे, तर हिचं उत्पन्न जास्त निघतं. उत्पन्न तोड्याला एक तरी आणि बाजारामध्ये बाकीच्या मिरच्यांमध्ये याच्यामध्ये रेटचा किती फरक आहे? हो, ह्याच्यात आणि त्याच्यात ही 40 रुपये गेली, तर ती थोडीच्या म्हणजे 45-45 रुपये ऐकत नाही. त्याची जर 2 गोणे तोडायची म्हणलं ह्याच्या जवळ 10 गोणे तर किती माल निघला आहे? 5000 रुपये लावले तुम्ही शेकिराची? 5000 रुपये. तोड्याला अख्खा तोडायचं म्हणलं तर तोड्याला एक हे असं तोडायला सोपं आहे म्हणतात, 3 टन माल निघतो. आणि ही पिकलेली तुम्ही किती काढली अजून का नाही काढली? काय पिकलेला तोडा आणखी नाही केला, ही तिसरा तोडा आहे. ही हिरवी पण चांगली, हिरवी पण चांगली आणि लाल पण करून विकायला चांगली. हा, म्हणजे लाल अजून तोडणं झालं नाही? लाल तोडणं झालं नाही. आणि ह्या दुसऱ्या वाणाचं उत्पन्न जास्त निघत नाही म्हणायचं? आणि कलिंगडाचं किती उत्पन्न निघलं तुमच्या मध्ये? ह्याच्यात कलिंगड अंतर निघून गेलत, तर कलिंगड एक सगळं 25 टन निघाल. 25 टन निघाल. आणि कलिंगडाचा खर्च काढून, कलिंगडाचा खर्च काढून मिरची तोड्याला आता 3 टन निघत. म्हणजे हे दोन्ही आंतरपिक तुमची सक्सेस झाली? हो, दोन्ही आंतरपिक आमची सक्सेस झाली. अजून साहेब तुम्ही सांगा, बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता शकीरा मिरची बद्दल? बाकी शेतकऱ्यांना आम्ही असं सांगू शकतो की शकीरा मिरची आणि दुसऱ्या वाणात शकीरा मिरची विकायला चांगली आहे आणि उत्पन्नाला पण चांगली आहे. त्याला थोडस लावून दिलं पण असं तुमचं मत आहे? शेजारी लावलं तर त्याला कळतंय, त्याशिवाय शेजारी लावलं तर त्याला अनुभव लगेच येतोय. असं प्लेन लावली तर कळत नाही, प्लेन लावले असं डायरेक्ट विचारून समजत नाही. ठीक आहे. आणि शेतकऱ्यांना एक सांगणं आहे की मिरची लांब असल्यामुळं तोडायला लवकर उरकते, मार्केटला माणूस लवकर पोहोचतो, ज्यावेळी उठाव राहतो मार्केटला त्यावेळी लवकर विक्री पण होते आणि मालाला शायनिंग चांगल्या प्रकारे आहे, त्यामुळे रेट पण चांगले मिळतात. रोगाला व्हायरस विषयी पण कमी प्रमाणात बळी पडते. रोगाला तर एकदम म्हणजे निम्म्यानेच फरक आहे, त्याला व्हायरस कमी आहे आणि रोग पण कमी. त्याला व्हायरस आहे आणि मिरची थोडी आकुड म्हणजे लांबीला कमी आहे. चालेल, धन्यवाद. एकच नंबर बोलला राहून काय.